सहप्रायोजक पूर्वाचे डेकोरस सांभाळे तुमच्या फवारणीच्या पाण्याचे आरोग्य. चला रे वैष्णव हो जाऊ पंढरी येसी प्रेमामृत खुण मागो त्या विठ्ठलासी कांसवदृष्टी न्याहाळीत रंगी नाचत पयोगला सोपान म्हणे आम्ही केला वाळवंटी काला नमस्कार. नमस्कार, मी अजित चव्हाण. सोपान देवांच्या नगरीत अर्थात सासवड नगरीमध्ये आज माऊलींचा पालखी सोहळा मुक्काम आहे, तर दुसरीकडे सोपान काकांच्या पालखीनं याच सासवडमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. वारीमधल्या याच आनंदमय क्षणांवरती आज आपण नजर टाकणार आहोत. आजची आनंदवारी याच सगळ्या क्षणांना आपलं दर्शन, आपल्याला या सर्व क्षणांचं दर्शन घडवणार आहे आजची आनंदवारी. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा कालपासून सासवड मुक्कामी आहे, तर आज संत सोपान काकांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला. सासवडमधल्या देऊळवाड्यातनं पंढरपूरच्या दिशेनं सोपान काकांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. ज्ञानोबा विठोबाच्या गजरात सोपान काका महाराजांच्या पालखीला सासवडकरांनी निरोप दिला. तत्पूर्वी सोपान काका मंदिरातून ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला नैवेद्य देण्यात आला, तर सोपान काकांच्या पालखी प्रस्थानाआधी माऊलींना नैवेद्य पाठवण्यात आला. संत सोपान महाराजांच्या पालखीचा मार्ग माऊलींच्या पालखीहून वेगळा असतो. परंपरेनुसार पंढरपूरला पोहोचण्याआधी भंडीशेगाव इथं संत ज्ञानेश्वर आणि धाकटे बंधू सोपानदेव यांच्या बंधुभेटीचा सोहळा होईल. सोपान काका महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा आढावा घेतलाय माझ्या सहकारी अश्विनी पवार यांनी. सोपान देवांचा पालखी प्रस्थान सोहळा आज पार पडत आहे. संत सोपान देवांची पालखी आज सासवडमधून पंढरीकडे प्रस्थान ठेवत आहे आणि आपण बघू शकतो सोपान महाराजांचं हे जे समाधी मंदिर आहे या मंदिरामध्ये पुंडलिक वरदहारी विठ्ठलचा एकच गजर जो आहे तो होत आहे आणि हरिनामाच्या जयघोषा ही पालखी आता मंदिराबाहेर पडत आहे. खरं तर आज सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा देखील मुक्काम आहे आणि एका बाजूला सासवडकर जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत, तर दुसरीकडे आज अशा प्रकारे सोपान देवांना पंढरपूरकडे जाण्यासाठी निरोप देण्यात येत आहे. एकूणच या दोन्ही पालख्यांच्या सोहळ्यामुळे अवघी सासवड नगरी आज विठ्ठलाच्या जयघोषामध्ये धुमधुमून गेलेली आहे. जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, सासवड. विठुरायाच्या दर्शनाची आस ठेवून यंदा 12 ते 14 लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या वारकऱ्यांचं आरोग्य, स्वच्छता आणि संरक्षणाच्या दृष्टीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं काय तयारी केली याबाबतीत अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी विकास भोसले यांनी. टाळ मृदंगांच्या गजरात आणि विठ्ठल नामाचा जयघोषात लाखो वारकरी आता सध्या माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला प्रस्थान झालेलं आहे आणि माऊलीच्या दर्शनाची आस सर्व या भक्तांना लागलेली आहे. आणि कशा पद्धतीनं जे विठ्ठल रुक्माई मंदिर समितीनं नियोजन केलेलं आहे या लाखो वारकऱ्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर अतुल भोसले जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून. बाबा, काय नियोजन केलं आहे वारकऱ्यांच्या दर्शनाबाबत? यावेळेला प्रशासनाचा अंदाज आहे की 12 ते 14 लाख वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि त्यामुळे ह्या 12 ते 15 लाख वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी पूर्णपणे मंदिर समिती सज्ज आहे. चंद्रभागा वाळवंटाच्या स्वच्छतेबाबत विशेष तुम्ही मोहीम राबवली गेल्या वर्षभरात, नक्की आता काय परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणात भाविक आल्यानंतर त्यांची काय स्वच्छतेबाबत? प्रदक्षिणामार्ग बाहेरचा, प्रदक्षिणामार्ग आतला, मंदिर आणि चंद्रभागेचा तट याच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी 102 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आउटसोर्स पद्धतीनं, टेंडर पद्धतीनं मंदिर समितीने मागच्या काळामध्ये केलेली आहे. आषाढी यात्रेच्या निमित्त वारकरी विम्याची योजना जी आहे ती काय संकल्पना आहे आणि कशी ते तुम्ही राबवताय? आषाढी यात्रेच्या निमित्तानं मंदिर समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की जितके वारकरी येतात त्यांचा ब्लँकेट विमा आपण उतरवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 25 वारकऱ्यांना जर का काही अपघाती काही झालं
तर अपघात घडला तर 2 लाखापर्यंतचा विमा त्यांना मिळू शकेल. ठराचं दर्शनासाठी आसुसलेले जे वारकरी आहेत, सर्व जे भक्तगण आहेत, त्यांना योग्य पद्धतीनं दर्शनसुद्धा देण्यासंदर्भातचं योग्य नियोजन हे मंदिर समितीने केलेलं आहे, असं मत डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सकलेंसह विकास भोसले, झिमडिया, सातारा. आणि थेट जाऊयात आपण सासवडला. माझ्या सहकारी अश्विनी पवार तिथे आहेत. अश्विनी, आज सासवडमधून संत सोपानदेवांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे. पालखीचा मार्ग कसा असेल आणि सासवड नगरी ऐतिहासिक नगरी आहे, संत सोपानदेवांची नगरी आहे, कऱ्हेच्या किनारी संत सोपानदेवांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या नगरीत आज सोपान काका पंढरीला निघाले आहेत. मार्ग कसा असेल, काय उत्साह आहे सासवडमध्ये? अजित, आज एका बाजूला ज्ञानेश्वर महाराजांबरोबर हा सगळा वैष्णवांचा मेळा आहे, आज सासवडमध्ये मुक्कामाला आहे. जसं तू म्हणालास तसं सासवड हे जसं ऐतिहासिक आहे तसंही धार्मिक आहे. आचार्य अत्रेंचं गाव आहे, कऱ्हेचा किनारा आहे, जवळच पुरंदर आहे, असं सगळ्याच दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं असणारं हे गाव आहे. आणि याच गावातून आज संत सोपानदेवांची पालखी जी आहे ती प्रस्थान झालेलं आहे, या पालखीने प्रस्थान ठेवलेलं आहे. आणि आज या पालखीचा मुक्काम जो आहे तो पांगारे येथे असणार आहे. आणि त्यापुढे ही पालखी मानकी असेल, त्यानंतर बारामती असेल, तोंडले बोडले असेल, असे विविध टप्पे असणार आहेत या पालखीचे. आणि त्यानंतर तोंडले बोडलेच्या अलीकडेच ही पालखी जी आहे ही बंधुबेट असणार आहे ज्ञानेश्वर महाराजांची आणि सोपान महाराजांची. त्यापूर्वी निरेजवळ सोमेश्वर नगर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी या पालखीचं पहिलं रिंगण होणार आहे, पहिलं गोल रिंगण होणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान ठेवलेलं आहे. आणि तरी मात्र हे जे गोल रिंगण आहे हे सोपानदेवांच्या पालखीचं जे आहे ते या भागातील पहिलं गोल रिंगण इथल्या पूर्ण भाविकांना बघायला मिळणार आहे. आणि आज जरी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असले, ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम आज ठिकाणी असला, आणि तरी बंधुबेट जी आहे ती जी आहे ती तोंडले बोंडले जवळ टप्पा येथे पार पडते. एकूणच आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जशी इथे आहे तशी सोपानदेवांच्या पालखीला निरोप दिलेला आहे सासवडकरांनी. दोन जे आपले संत आहेत त्यांचं ही भूमी आहे. आणि एकूणच अभूतपूर्व असा उत्साह जो आहे तो आज इथे सासवडकरांमध्ये आहे. मोठ्या जल्लोषात सासवडकरांनी इथे पालखीचं स्वागत केल्यानंतर दुसरीकडे आज सोपानदेवांना त्यांनी पंढरपूरसाठी निरोप दिलेला आहे. आणि या दोन्ही पालखीचे रस्ते जे आहेत ते वेगळे आहेत, दोन्ही पालख्यांचं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे, मात्र एकच. अश्विनी, वारी याची देही याची डोळा पाहणं एक फार मोठा अनुभव असतो. सर्व भाव जे आहेत ते सर्व भाव ही वारी अनुभवताना प्रत्येक व्यक्तीच्या मनामधले जागृत होतात. आज तुमच्याबरोबर काही कविराज आहेत असं कळत आहे. आणि जो न देखे रवी वो देखे कवी अशी म्हण आहे हिंदीमध्ये. या मंडळींनी कसा हा भक्तिरस, हा उत्साह, सर्व वैष्णवांचा वारकऱ्यांचा उत्साह कसा आपल्या कवितेमध्ये टिपला, ऐकायला आवडेल आम्हाला. नक्कीच अजित, माझ्याबरोबर आता काही कवी आहेत जे पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून आता त्यांची कविता ऐकून घेणार आहोत. हा सगळा सोहळा अनुभवताना कुठली काव्य तुम्हाला नक्की सुचतात, काय सांगाल? खरं तर मी दशरथ यादव, मी वारीमध्ये गेली 15 वर्षे चालतोय आणि ते करत असताना वारीच्या वाटेवर नावाची महाकादंबरी मी या वारी वारकरी सोहळ्यावर लिहिलेली आहे. आणि कवनही करतो, अभंगही करतो, लावण्याही लिहितो. तर या वारीच्या अनुषंगानं जी वारी माझ्या शब्दात मी आपल्याला वारीचा हा गाव आळंदी ते पंढरपूर कसा मजल दर मजल करत जातो त्या अनुषंगानं एक कविता ऐकवतो. माझ्या वारीच्या गावात रोज नवी नवलाई, टाळ मृदुंग विणेतून रोज भेटते विठाई. गाव चालता बोलता वारा ढोल वाजवतो, पावलांच्या तालावर मग मृदंग नाचतो. विठ्ठलाची पूजा आम्ही रोज नव्याने बांधतो. ओव्या भंगाची फुले रोज देवाला वाहतो. माझ्या वारीच्या गावात ओव्या भंगाचं धन रोज लुटतात वैष्णव, शब्दाचं रे सोनं. असा वारीचा सोहळा आळंदी ते पंढरपूर करत आम्ही आता पंढरीला निघालेलो आहोत.
तुम्ही कुठलं काव्य रचलंय काय सांग? मी शरद गोरे. श्रमात विठ्ठल घामात विठ्ठल, श्रमात विठ्ठल घामात विठ्ठल, दिन रात आहे कामात विठ्ठल, तुकोबाची माझ्या मी वाचली या गाथा, समजला मजला माझा पांडुरंग आता, तुकोबाची माझ्या मी वाचली या गाथा, समजला मजला माझा पांडुरंग आता, आईबाच्या आहे सुखात विठ्ठल, आईबाच्या आहे सुखात विठ्ठल, श्रमात विठ्ठल घामात विठ्ठल, दिन रात आहे कामात विठ्ठल. नक्कीच क्या बात है, अगदीच अजित जसं प्रत्येक गोष्टीमध्ये ठाई ठाई वारकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी फक्त म्हणजे फक्त विठ्ठल दिसत असतो, अगदी त्याचंच प्रतिबिंब या कविराजांच्या या कवितेतून पडतं आहे. श्रमात विठ्ठल आहे, त्यांच्या आई वडिलांच्या सेवेमध्ये विठ्ठल आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आणि अवघ्या शरशरामध्ये विठ्ठल त्यांच्या त्यांना दिसतोय. अजित, अश्विनी, खरं वारकरी संप्रदाय जगणं शिकवतो, प्रेम शिकवतो, मानवता आणि भूतदया शिकवतो. आज सासवडमधल्या माऊलींच्या आणि सोपान काकांच्या पालखीचा हा सगळा सोहळा आपल्याला पाहता आला. आता माऊलींच्या सोहळ्याचा, पालखी सोहळ्याचा, सोपान काका मार्गस्थ झाले आहेत पण माऊली अजून सासवड मुक्कामी आहेत. काय नेमकी सासवड गावामध्ये या काळामध्ये परिस्थिती असते, आसपासच्या ठिकाणाहून लोक येतात, अगदी जत्रेसारखं वातावरण असतं, माऊलींचा पुढचा प्रवास कसा असेल उद्याचा, आज किती, आज मुक्कामाच्या वेळी काय कार्यक्रम असणार आहेत माऊलींच्या पालखीत? अजित, सगळ्यात पहिल्यांदा खरं तर पुण्याबाहेर पालखी पडल्यावरती सासवडच्या टप्प्यावरती ग्रामीण भागातला प्रवास हा जो माऊलींचा आहे सुरू होतो, आणि खरंच अगदी या सासवड भागातल्या किंवा प्रत्येक टप्प्यावरच्याच गावकऱ्यांसाठी हा एक सणच असतो म्हणता येईल, कारण की त्यांच्या गावातही पाऊस झालेला असतो आणि माऊलींच्या निमित्ताने एक चांगली वर्दी त्यांना मिळालेली असते की माऊली पाऊस घेऊन आलेले आहेत. आणि सासवडमध्ये काही वेगळं स्वरूप नाही आपण बघू शकतो, मागे गर्दी आज सकाळपासूनच आहे, रांगा ज्या आहेत त्या अगदी लांब लांबपर्यंत लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते, सासवडचा हा जो पहिला मुक्काम आहे जो काल झाला तो असा पहिला मुक्काम आहे ज्या मुक्कामामध्ये माऊलींची पालखी एका ते तंबूत राहते, आणि हा मान जो आहे हा शितोळे सरकारांच्या तंबूला असतो. याच्या आधी जी पालखीचा मुक्काम असतो तो एखाद्या वाड्यामध्ये किंवा जसं पुण्याला मुक्काम असतो तो पालखी विठोबा मंदिरामध्ये असतो, मात्र सासवड आणि सासवड ते वाखरीपर्यंत किंवा पुढे पंढरपूरपर्यंत हा जो माऊलींचा पूर्ण मुक्काम असतो तो शितोळे सरकारांच्या तंबूमध्ये असतो. आणि हा जो मान आहे हा फक्त शितोळे सरकारांनाच देण्यात आलेला आहे, एवढंच नाही तर दररोजचा जो नैवेद्य असतो तो देखील माऊलींचा शितोळे सरकार यांच्याकडूनच जातो. आणि आज नंतर उद्यापासून हा जो मुक्काम आहे हा जिथे जिथे जाईल तिथे तिथे जिथे जिथे हा तंबू असेल तिथे तिथे माऊलींची पालखी जी आहे ती मुक्काम असणार आहे. आणि उद्या ही जी पालखी आहे ही जेजुरीकडे मार्गस्थ होईल. जेजुरीमध्ये जसं आपल्याला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राचं देवस्थान, खंडोबाचं देवस्थान आहे, त्या ठिकाणी येळकट येळकट जय मल्हारच्या जयघोषामध्ये माऊलींचं स्वागत केलं जाईल, भंडारा उधळला जाईल. नक्कीच आपण उद्या देखील हा जो सगळा नयनरम्य सोहळा आहे हा आनंदवारीमध्ये अनुभवणार आहोत. अश्विनी, सोनेरी सगळा सोहळा होईल, वैष्णव उद्या शिवाच्या भेटीला जातील, शिवनगरी जेजुरीमध्ये खंडेरायाच्या नगरीमध्ये उद्या माऊली जातील, आणि नक्कीच एका ऐतिहासिक घराण्याचा हा मोठा प्रवास आहे. शितोळे सरकारांना अगदी हैबत बाबांच्या काळापासून हा सर्व मान आहे, आणि मुघल काळामध्ये संरक्षण पालखीचं व्हावं त्यामुळं त्यांच्या परंपरागत जबाबदाऱ्या पालखीचा या सर्व सोहळ्यांच्या परंपरागत जबाबदाऱ्या मानकऱ्यांच्या आहेत. खरं तर हा इतिहासही फार सुंदर आहे. धन्यवाद अश्विनी, आपण ही सर्व सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आषाढी वारीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे अनेक उपक्रम वारीच्या प्रवासादरम्यान चालवले जातात. डॉक्टर, इंजिनियर्स आणि अनेक उत्तम करिअर करत असलेल्या 100 तरुणांचा एक गट रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं काम करतो. आळंदी ते पंढरीच्या वाटेवर शेकडो रांगोळ्या काढून समर्थ रांगोळी गेल्या 20 वर्षापासून हा रांगोळीचा उपक्रम राबवत आहे. या गटामधल्या तरुणांशी बातचीत केली आहे माझ्या सहकारी अश्विनी पवार यांनी.
वारीच्या वाटेवर अनेक सामाजिक उपक्रम आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातीलच एक आहे तो म्हणजे रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्याचा समर्थ रांगोळीचा हा उपक्रम. गेले 20 वर्षापासून समर्थ रांगोळी अशा प्रकारे आळंदी ते पंढरपूर हा उपक्रम राबवत आहे आणि केवळ रांगोळ्याच घालत नाही तर रांगोळ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेशही देत असते. खरं तर रांगोळी हा एक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. कुठल्याही मंगलसमयी रांगोळी घातली जाते, कुठल्याही सणाला उत्सवाला रांगोळी घातली जाते. नक्की यावर्षीची थीम काय आहे आपण जाणून घेऊयात. काय सांगशील, काय यावर्षीची थीम आहे? पर्यावरण काळाची गरज असं तर मला या ठिकाणी दिसतंय, मात्र काय तुम्ही सामाजिक संदेश देता? रांगोळी हे असं माध्यम आहे की ज्यातून संदेश हा प्रत्येकाच्या मनामध्ये उतरतो, कारण की वारकरी रांगोळीला पवित्र मानतात आणि त्यामधून तो संदेश डोक्यात घेऊन जातात. सो आम्ही रांगोळीच्या माध्यमातून थेंब थेंब वाचवा, पर्यावरण काळाची गरज, रक्तदान करा, देहदान करा, नेत्रदान करा असे गेले 18 वर्षांची सेवा करतो आहे. पण यावर्षी आम्ही विशेष अजून भाग जसे आहे बेटी बचाव, त्याचबरोबर प्लास्टिक वाचवा असे थीम रांगोळीमधून प्रमोट करणार आहोत. एकूणच किती रांगोळ्या घातल्या जातात, कुठे कुठे रांगोळ्या घातल्या जातात, किती किलो यासाठी रांगोळी लागते आणि तुमची काही तयारी तुम्ही आधी करता का? काय सांगशील याविषयी? खरं तर तयारी करायला फार कमी वेळ मिळतो, आणि आम्ही सगळे इंजिनियर डॉक्टर आहोत. आम्ही सगळे आमचं करिअर सगळं सांभाळून सेवाभावी वृत्तीने जेवढी सेवा करता येईल ते आळंदी ते पंढरपूर सेवा करतो. साधारण आम्हाला 1-2 दिवस तयारीला मिळतात, आम्ही तेवढ्यात तयारी करून घेतो. खरं तर पुणे ते पंढरपूर हा खूप लांबचा प्रवास आहे, मात्र या लांबच्या प्रवासामध्ये ही मंडळी फक्त वारीच करत नाही तर वारीच्या माध्यमातून प्रबोधनही करतात आणि अनेक शेकडो रांगोळ्या या वारीच्या मार्गावरती घालत वारकऱ्यांचं स्वागत करत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, सासवड. वारीच्या निमित्तानं पंढरीच्या वाटेवर समाजसेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठुरायची सेवा असं मानणारे अनेक जण असतात. म्हणूनच वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं वारी पत्रावळी मुक्त करण्याचा निर्धार युवराज ढमाले कॉर्पोरेशन या कंपनीनं घेतला. यावर्षी संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवड मुक्कामी असताना या कंपनीतर्फे 5,000 वारकऱ्यांना स्टीलची ताटं आणि वाट्या मोफत देण्यात आली. त्याचप्रमाणे पालखीतल्या वारकऱ्यांची रक्त तपासणी करून काही आजार आढळला तर पुढच्या काळात मोफत औषधं पुरवठा करणार असल्याचं देखील मनोदय या कंपनीच्या वतीनं व्यक्त करण्यात आला. दरवर्षी आमची कंपनी युवराज ढमाले कॉर्प या वतीने आम्ही इथले जे वारकरी आहेत किंवा विणेकरी आहेत त्यांना प्रत्येक वर्षी आम्ही ॲडव्हान्समध्ये विचारतो की तुम्हाला काय गोष्ट हवी, कुठली गोष्टीची नीड आहे, त्या गोष्टीची नीड आम्ही पुरवतो. यावर्षी त्यांना जेवणासाठी पत्रावळी मुक्त असं करा एका वारकऱ्यांनी आम्हाला कळवलं होतं काही वारकऱ्यांनी, तर त्याप्रमाणे आम्ही आज युवराज ढमाले कॉर्पच्या वतीने 5,100 ताट आणि ग्लास असं वाटप करतो आहे. त्याचबरोबर आम्ही साधारण 2,500 महिला आणि पुरुष मिळून आम्ही त्यांचं रक्त ब्लड घेऊन त्याचं काही जे काही आजार आहेत, जे काही आवश्यक त्यांच्या रक्तामध्ये कमतरता आहे असे सगळे टेस्ट करून 2 दिवसात आम्ही त्यांचे ब्लडचे रिपोर्ट घेऊन त्यांना औषधं पुरवणार आहे. दरवर्षी वारीला मोठ्या संख्येनं वारकरी येतात, पण या प्रवासामध्ये बऱ्याचदा वारकऱ्यांना ATM मधून पैसे काढण्याकरता त्यांचे प्रचंड हाल व्हायचे, कारण प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना ATM उपलब्ध होईलच असेल. म्हणून आता समर्थ बँकेच्या वतीनं मोबाईल ATM व्हॅन वारीमध्ये सुरू करण्यात आली. ही व्हॅन देखील पालखीबरोबर प्रवास करणार आहे, त्यामुळे वारकऱ्यांना पैशाची चणचण भासणार नाही. वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी नेहमीच काही ना काहीतरी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, मात्र जसं जसा काळ बदलतोय तसं तसं हे उपक्रम देखील हायटेक होत चाललेले आहेत. आत्तापर्यंत वारीमध्ये आपण अनेक मोबाईल व्हॅन बघितल्या होत्या आणि अशाच प्रकारची एक मोबाईल व्हॅन आत्ता आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्यात बघायला मिळते, ती आहे मोबाईल ATM व्हॅन. ATM तर जागोजागी असतातच, मात्र वारीमध्ये ATM ची बऱ्याचदा कमतरता आढळते. वारी बऱ्याचदा अनेक खेडोपाड्यातून प्रवास करत असते, खेडोपाड्यातून पुढे सरकत असते. अशा वेळी वारकऱ्यांना खर्चासाठी जेव्हा जेव्हा पैसे लागतील तेव्हा तेव्हा पैसे मिळावेत किंवा त्यांना ते पैसे काढले जावेत त्यांच्याकडून, यासाठी हे ATM मोबाईल ATM जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक उपक्रम जो आहे तो समर्थ बँकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. केवळ ATMच नाही तर अशा प्रकारचं एक मायक्रो ATM देखील त्यांनी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये जर या ATMला काही तांत्रिक बिघाड आला तर या मायक्रो ATM मधून कार्ड स्वाईप करून पैसे काढता येणार आहेत. माझ्याबरोबर या बँकेचे CEO आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नक्की काय हा उपक्रम आहे आणि ही कल्पना कशी सुचली? पहिल्यांदा मी नमस्कार करतोय. आता समर्थ सहकारी बँकेने पहिल्यापासूनच वेगवेगळे काहीतरी उपक्रम करायचे असे विचार घेऊन
जवळजवळ 2000 कोटीचा व्यवसाय या 2018 साली पूर्ण केलेला आहे. आणि अशीच कल्पना जेव्हा आम्ही मीटिंगमध्ये बसलो होतो तेव्हा हा विचार आला की वारकऱ्यांच्या सोबत जर आपण ही मोबाईल व्हॅन ठेवली आणि जर वारकऱ्यांना जर ह्याची सोय करून दिली तर त्यांची सेफ्टी, सेक्युरिटी आणि पाऊस पाण्याचे दिवससुद्धा त्यांचे सहजपणे या वारीमधून आर्थिक चणचण दूर करून पूर्णतः ही त्यांची सोय होईल या उद्देशानं आम्ही ही मोबाईल व्हॅनची सुरुवात केली आणि ह्याला प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. एवढंच नाही आहे तर आम्ही वारकऱ्यांना यासोबत झिरो अकाउंट ओपनिंगचे आम्ही त्यांना अकाउंट ओपन करून देतो आहोत आणि सोबत मोफत ATM कार्ड आम्ही समर्थ बँकेचं देतो आहोत की जेणेकरून त्यांना आळंदी टू पंढरपूर कुठेही अडचण येऊ नये आणि कुठलेही त्यांची आर्थिक चणचण त्यांना होऊ नये. सेफ्टी, सेक्युरिटी हा अँगल लक्षात घेऊन प्रथमच समर्थ बँकेने हा नाविन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे आणि त्यास आम्हाला खूप प्रतिसाद चांगला मिळत आहे. धन्यवाद. एकूणच आपल्याला माहिती आहे की जेव्हा लाखोच्या संख्येने वारकरी वारीमध्ये सहभागी होत असतात तेव्हा नेहमीच म्हटलं जातं की वारीमध्ये हौसे, नवसे, गवसे तिघेही असतात. चोरीच्याही अनेक घटना होत असतात त्यामुळे वारकऱ्यांचे जे पैसे आहेत ते सुरक्षित राहावेत आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यांना पैसे काढायला सोय निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचा एक उत्तम उपक्रम जो आहे तो वारीमध्ये राबवला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. आणि वरंद वारीमध्ये आज आपल्याबरोबर आहेत विविध अभंगांमधून तल्लीन होऊन गाणारा गायक राहुल देशपांडे. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत तानासपुर यांनी राहुलशी वारीच्या निमित्तानं साधलेला संवाद. आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आधी बीज एकले आधी बीज एकले. आनंदवारीमध्ये आज आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांचा लाडका गायक राहुल देशपांडे. नेमकं वारीचं नातं काय आहे किंवा वारी आणि राहुल देशपांडे नेमका कशी ती एक अनुभूती आहे, काय नातं आहे, थोडंसं आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. वारीचा माहोल सुरू आहे आणि वारी म्हटलं की प्रत्येक गायकाचं की मग तो अभंग असेल, गवळण असेल, एक वेगळ्या प्रकारचं एक नातं बघायला मिळतं. आणि तू लहानपणापासून मला वाटतं आळंदी, पुणे या ठिकाणी वारी येते आहे वर्षानुवर्षे, तर कसा माहोल आहे किंवा काय नातं आहे तुझ्या दृष्टीने? माझी आजी नेहमी आळंदी पुणे करायची, पण आम्ही नेहमी वारी आली पुण्यामध्ये ना की आम्ही मुद्दामून दर्शनाला जायचो. आणि आता गेली अनेक वर्ष, म्हणजे गेली आता 13-14-15 वर्ष वारीच्या निमित्ताने खूप कार्यक्रम होतात तिकडे, गाण्याचा योग येतो. 2 वर्षापूर्वी आषाढी एकादशीच्या पहाटे पांडुरंगाच्या समोर मला गायची संधी मिळाली होती, त्याच्यामुळे तो योग अतिशय दुर्मिळ आणि अविस्मरणीय असा होता. एक कलाकार म्हणून हे जे कनेक्शन आहे माऊलींचे असेल, विठ्ठलाशी असेल, काय नेमकं इतर ज्यावेळी तुम्ही गाता किंवा यावेळेचा हा सगळा एक जो माहोल तुम्ही बघता तर काय नेमकी याची एक वेगळी आंतरिक अनुभूती मिळते? मला वाटतं जी एक ऊर्जा सगळ्यांना मिळत असते जेव्हा ते वारीमध्ये चालत असतात, ते गात गात पुढे जात असतात, मिळते आम्हाला. आमच्या गाण्यातनं पांडुरंग जर शोधायचा असेल तर आम्हालाही स्वतःला विसरायला लागतं. आणि आनंदवारीमध्ये आज इतकंच, उद्या पुन्हा वारीमध्ये जाऊयात वारीच्या पुढच्या प्रवासासोबत.